नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन तुम्हाला आज अतिशय सोप्या शब्दात सांगणार आहे की आर्टिकल्सचा वापर कसा करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जेव्हापासून आपण इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे तेव्हापासून तर आतापर्यंत आर्टिकल्स आपल्याला शिकावेच लागतात म्हणजे एक खूप मोठी गंमत आहे की आपण तिसरीला चौथीला पण आर्टिकल शिकतो पाचवीला पण शिकतो सहावीला पण शिकतो आणि जर आपण एम ए इंग्लिश वगैरे करत असू तोपर्यंत आपण शिकतच राहतो आर्टिकल्स म्हणजे एकदा शिकलं आणि कायमचं समजलं असं होत नाही आणि आपल्या भाषेमध्ये हीच एक खूप म्हणजे भाषा शिक्षणामध्ये हीच एक खूप मोठी अडचण आहे की आपण त्याच त्याच गोष्टी अपडेटेड फॉर्ममध्ये न शिकता म्हणजे अतिशय कमी माहिती असते आपल्याला त्याची आणि म्हणून आज आपण प्रयत्न करणार आहोत की आर्टिकल्स नेमके कसे शिकले पाहिजेत त्यासाठी काय केलं पाहिजे आणि परीक्षेमध्ये तर हमखास आर्टिकल्स वापरण्यावरती किंवा आर्टिकलच्या ओमिशनवरती प्रश्न विचारतात तर आपण बघतो आहोत आता आर्टिकल्स ए आणि एनचा वापर कसा करतात मी याच्या सगळ्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की आर्टिकल्स तीन आहेत का आर्टिकल्स दोन आहेत नो म्हणजे जस ज़ जसा व्हिडिओ पुढे जाईन तुमच्या लक्षात येईल की आर्टिकल्स आपण म्हणतो तीन आहेत Uh, कुणाला तरी वाटतं दोन आहेत तर आज आपण कंक्लूड करू वेदर देर आर टू आर्टिकल्स और देर आर थ्री आर्टिकल्स एस सच लेट लेटस सी की आपण काय बघतो आर्टिकल्स ए अँड एन ओके आपण आधी हे बघू आणि याच्यानंतर आपण बघूयात आर्टिकल द त्याचा वापर कसा केला जातो त्याचे नियम काही फारसे कधीच का बदललेले नाहीत म्हणजे चौथीच्या पुस्तकात जे आर्टिकल्सचे नियम आहेत तेच नियम आजही टी वाय बी ए कम्पल्सरीच्या पुस्तकामध्ये आहेत किंवा कुठल्याही उच्च स्तरावरच्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये देखील तेच नियम आहेत म्हणून माझा आग्रह आहे की ज्यावेळी आपण भाषा शिकतो भाषेचं व्याकरण शिकतो तर ते आपल्याला खऱ्या अर्थाने आलं पाहिजे मीन्स हे खऱ्या अर्थाने वगैरे काय ते आपण पुन्हा कधीतरी गप्पा मारू पण आज आपण बघूयात आर्टिकल ए अँड एन ओके आता ए अँड अँड चे आपले काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ओके सो दीज आर द लेसन ऑब्जेक्टिव्ह की इज युज बिफोर अ सिंग्युलर नाऊन बिगिंग बिगिनिंग विद अ कॉन्सनंट आता हे आपल्याला माहीत असण्यासाठी महत्वाच्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला हे वाचता येतं आपल्याला हे समजतं पण हे पुरेस समजलं पाहिजे एका खऱ्या तर्काने समजलं पाहिजे म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की व्याकरण हा पूर्णपणे तर्काचा भाग आहे जसं आपण मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स किंवा कंप्युटर सायन्समधल्या लँग्वेजेस ले, शिकतो आणि त्याला जेवढा तर्क लागतो तेवढाच तर्क आपल्याला व्याकरण शिकत असताना देखील आवश्यक असतो म्हणून आपण ज्यावेळी असं म्हणतोय की ए एज युज म्हणजे एचा वापर आपण करतो नो केव्हा करतो बिफोरच्या आधी कशाच्या आधी अ सिंग्युलर नाउन म्हणजे आपल्याला काय माहिती पाहिजे आपल्याला आधी याच्या आधी सिंग्युलर नाऊन कशाला म्हणतात नो सिंग्युलर नाऊनच्या आधी आपण काय करतो याचा वापर करत असतो राईट मग सिंग्युलर नाऊन म्हणजे काय नाऊन म्हणजे आता सिंग्युलर नाउनच्या आधी पण आपल्याला काय माहिती असायला पाहिजे नाउन माहिती असायला पाहिजे की व्हॉट इज नाउन नाउन म्हणजे काय नाऊन म्हणजे नाम नो नाम व्यक्ती वस्तू जागा आणि प्राणी यांचं नाव दर्शविणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात मग सिंग्युलर म्हणजे काय एक सिंगल आपण म्हणतो ना काय बॅचलर आहेस का सिंगल आहेस का तसं सिंग्युलर म्हणजे एक ओके म्हणजे एकच नाव असेल तर त्याच्या आधी आपण काय करतो एचा वापर करतो पण फक्त एवढं पुरेसं नाही सिंग्युलर नॉन बरोबरच काय ज्याची सुरुवात कशाने झालेली आहे बिगिनिंग विथ कॉन्सनंट व्यंजनाने म्हणजे आपण भाषा शिकताना मराठीमध्ये काय बघतो स्वर बघतो आपण आणि दुसरं बघत असतो आपण व्यंजन त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो वॉवेल्स अँड कॉन्सनंट्स नो वॉवेल्स किती आहेत इंग्रजीमध्ये पाच वॉवेल्स आपण जनरली बघतो ए ई e, आय ओ आणि यू ए बी सी डी मधले पाच व्हॉब सोडून जे काही उरत नो बी आहे सी आहे डी आहे एफ आणि जे पाच सोडून जे काही असतं त्याला आपण काय म्हणत असतो कॉन्सनंट म्हणतो म्हणजे ही जी आपण डेफिनेशन आपण ज्याला म्हणू डेफिनेशन समजून घेत असताना आपल्याला खूप महत्वाचं असतं काय महत्वाचं असतं त्या डेफिनेशन मध्ये सांगितलेल्या व्याख्या करताना वापरलेल्या गोष्टी काय गोष्टी आहेत आपण पुन्हा एकदा बघूयात ए वापरला जातो केव्हा वापरतात ए बिफोर म्हणजे च्या आधी अ सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नामाच्या आधी त्या एकवचनी नामाची सुरुवात कशाने झालेली असली पाहिजे पण कॉन्सनंटने झाली असली पाहिजे कशाने त्या एकवचनी नामाची सुरुवात कशाने झाली पाहिजे कॉन्सनंटने झालेली असली पाहिजे मग आपण इथे उदाहरण बघूयात लेटस सी काय उदाहरण अ मॅन म्हणजे आपण उदाहरण बघितलं की त्या उदाहरणाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन तयार झाला पाहिजे कि ह्या व्याख्येला हे उदाहरण कंपॅटिबल आहे का असं पक्क जोडलं जात आहे का ते बिफिटिंग आहे का ते लागू होत आहे का म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांना काय असल्या पाहिजेत म्युच्युअली अ असल्या पाहिजेत नो म्हणजे कसं आपण काय लावला इथे ए वापरला राईट इथे काय वापरला आपण ए वापरला करेक्ट ए काय वापरला कारण की हा सिंग्युलर नाऊन आहे काय आहे हा सिंग्युलर पुन्हा लिहितो मी इथे सिंग्युलर नाऊन आहे तो करेक्ट आणि ह्या सिंग्युलर नाउनची सुरुवात कशाने झालेली आहे कॉन्सनंटने झाली एम एम हा काय आहे कॉन्सनंट आहे कारण की तो काय आहे ए e, ई आय ओ आणि यू हे पाचच फक्त काय आहेत स्वर आहेत यांना सोडून यांच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते कॉन्स्नंट आहे म्हणजे एम ह्या ग्रुपमध्ये येत नाही म्हणजे तो वॉबेल नाही आहे म्हणजेच तो कॉन्स्टनंट असेल आहे ओके म्हणजे या दोन याच्यामध्ये आपण आपली ए बी सी डी ज्याला म्हणतो ती विभागलेली आहे म्हणून अ मॅन अ बुक बुकचं पण तेच आहे अ चेअर नो करेक्ट अ मॅन अ बुक अ चेअर हे मॅन काय आहे सिंग्युलर नाऊन आहे त्याची सुरुवात कॉन्स्टनंटने झाली आहे बुक काय आहे सिंग्युलर नाऊन आहे त्याची सुरुवात कॉन्स्टनंटने झाली आहे चेअर काय आहे सिंग्युलर नाऊन आहे त्याची सुरुवात कॉन्स्टनंटने झाली याच्याऐवजी जर मेन राहिला असता तर आपल्याला ए वापरता आला नसता कारण की मेन काय आहे सिंग्युलर नाही आहे तो प्ल्युरल आहे जरी त्याची सुरुवात कॉन्स्टनंटने आहे किंवा बुक बुकच्या ऐवजी बुक्स राहिलं असतं तरी देखील आपण ए लावू शकलो नसतो कारण की बुक आणि बुक्समध्ये काय फरक आहे सिंग्युलर असण्याचा आणि प्लुरल असण्याचा फरक आहे ओके हे खूपच अगदी म्हणजे चाइल्डिश आहे मला माहिती आहे पण ते गरजेचं पण आहे बरेचदा आपल्याकडनं ह्याच टप्प्यातल्या चुका होतात किंवा आपल्याला आठवत नाही नेमकं काय आहे किंवा आपल्याला ती डेफिनेशन नीट कळत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते उदाहरण नीट कळत नाही त्याच्यामुळे प्रश्न नीट कळत नाही त्याच्यामुळे आपल्याला उत्तर देखील नीट देता येत नाही पण ॲन इज यूज बिफोर अ सिंग्युलर नाउन बिगिनिंग विथ अ वॉवेल म्हणजे या दोघांमध्ये काय फरक आहे ए केव्हा वापरतात सिंग्युलर नाउनच्या आधी आणि ॲन पण केव्हा वापरतात सिंग्युलर नाउनच्या आधी पण इथे ए वापरताना त्या शब्दाची सुरुवात सिंग्युलर नावची सुरुवात कशाने पाहिजे कॉन्सनंटने झाली पाहिजे आणि इथे सिंग्युलर नावची सुरुवात कशाने झाली पाहिजे वॉवेलने झाली पाहिजे तरच आपण ॲन वापरू शकू फॉर एक्झाम्पल ॲन आय आता आय हा काय आहे आपल्यासाठी सिंग्युलर नावने एकच आहे ना एकच आहे नू आणि त्याची सुरुवात कशाने झाली आहे ईने झालेली आहे आणि ई हा काय आहे आपल्यासाठी ए ई e, आय ओ यू स्वर आहे ते वॉवेल्स वॉवेल आहे त्यापैकी हा ई आता इथे आला किंवा दुसरं आपण उदाहरण बघू ऍन ऍपल ॲपल काय आहे सिंग्युलर आहे राईट सिंग्युलर आहे करेक्ट पण त्याची सुरुवात कशाने झालेली आहे ए झाली झाले ए काय आहे आपला वॉवेल आहे म्हणजे ए केव्हा वापरायचा आणि ऍन केव्हा वापरायचा या संदर्भामध्ये आपण इथे बघत आहोत आय होप की तुम्हाला एक हे कळतंय हे खूप सोपं आहे आणि खूप सोपंच आहे मुळात म्हणजे माझा अतिशय ठाम विश्वास आहे तुम्ही एकच उदाहरण जरी नीट बघितलं तरी तुम्हाला हजारो उदाहरणाकडे बघण्याची दृष्टी मिळू शकते नो म्हणजे आपण शिकताना काय करतो जनरली आपण शिकताना मॉडेल आपण ज्याला म्हणू किंवा स्पेसिमेन आपण ज्याला म्हणू एक उदाहरणादाखल आपण काहीतरी गोष्ट घेतो ती शिकतो आणि मग त्याच्यानुसार मग हजारो उदाहरणं आपण शिकवू शकतो याला आपण मॅथमॅटिक्स मध्ये याला फॉर्म्युला म्हणतात नो आपण म्हणतो सूत्र असतंय एकदा का सूत्र पाठ झालं आपलं कि मग उदाहरणामध्ये किती गणितीय करामती करू देत त्यांना किती आकडेमोड करू दे किती ती बदलू देत परंतु आपलं सूत्र न बदलल्यामुळे की त्या सूत्राने गणित सोडवण्याची पद्धत न बदलल्यामुळे आपल्याला हे सगळं सोपं जातं सो यू मस्ट अंडरस्टँड दिस थिंग दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट वन्स एकदाच आपल्याला ह्या गोष्टी काय झाल्या पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आपण थोडंसं पुढे जाऊ आणि बघूयात की ह्या लेसनच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आणखी एक गोष्ट कोणती आहे ती ओके आणि मला वाटतंय की तुम्हाला हे सगळं कळत आहे म्हणून आपण इथे आता लेसन ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे आता बघितलं तीच गोष्ट आपण वेगळ्या पद्धतीने बघू पण याच्यामध्ये काय पण स्वराचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर अँड हे आर्टिकल न लागता ए हे आर्टिकल लागतं आपण बघितलं ला, काय की ए केव्हा वापरतो आपण सिंग्युलर नाउनच्या आधी वापरतो राईट सिंग्युलर नाउनच्या आधी आणि त्याची सुरुवात कशाने झालेली असते कॉन्सनंटने राईट आणि अँड आन केव्हा वापरतो आपण सिंग्युलर नाउनच्या आधीच अँड पण वापरतो पण त्याची सुरुवात कशाने असते वॉवेलने पण कधी कधी स्वराचा उच्चार व्यंजनासारखा होतो म्हणजेच वॉवेलचा जे उच्चार आहे वॉवेलचा उच्चार कशासारखा होतो व्यंजनासारखा होत असेल तर ॲन ह्या न वापरता आपण ए वापरतो नो ए वापरतो केव्हा वापरतो आपण आता इथे ॲन युरोपियन दिसताना आपल्याला काय ई ने सुरुवात दिसते ना आपल्याला ई म्हणजे काय आहे आपल्यासाठी वॉवेल आहे स्वर आहे तो राईट स्वर आहे वॉवेल आहे तो पण त्याचा उच्चार कसा होतोय युरोपियन यू पियन असा उच्चार होतोय म्हणजे यचा य ने उच्चार होतोय त्याचा बघा तुम्ही य ने उच्चार होतोय आणि य हा काय आहे इंग्रजीमध्ये वाय आहे तो काय आहे वाय वाय ने उच्चार होतोय म्हणून मग आपण एन हे आर्टिकल न लावता काय आर्टिकल लावणार आहे आपण ए आर्टिकल लावायला लागणार आहे हे खूप महत्वाचं आहे किंवा अ युनिव्हर्सिटी म्हणजे यू आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणायला पाहिजे होतं पाहिजे होतं करेक्ट पण तो आपण अ का म्हणतोय युनिव्हर्सिटीचा पण कशाने सुरुवात होते ने सुरुवात होते वर सिटी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ओके अशा पद्धतीने त्याचा एक सूत्र आहे की स्वर आहेत आपल्याकडे ए ई आय ओ यू राईट आणि ह्या स्वरांनी जरी लिखाणामध्ये सुरुवात होत असेल पण उच्चार मात्र व्यंजनासारखा म्हणजे कॉन्सनंट सारखा होत असेल तर आपल्याला काय लिहायला लागणार आहे नो म्हणजे आपल्याला इथे दिसताना कसं दिसतंय ने सुरुवात दिसते ते एकच आहे युने सुरुवात दिसते ते पण एकच आहे परंतु बोलताना युरोपियन आहे युरोपियन ने नो बोलताना आपण असं म्हणतोय का युरोपियन असं नाही म्हणत आहे किंवा आपण इथे नो युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीला आपण ने उच्चार करतो नो उने ने नाही का युनिव्हर्सिटी नाही म्हणत आहे युनिव्हर्सिटी म्हणतोय नो वी डोंट से युनिव्हर्सिटी असं जर म्हटलं असतं युनिव्हर्सिटी मग आपण ॲन घेतला असता पण तो आपण बोलताना उच्चार करताना युनिव्हर्सिटी अँड युरोपियन असा उच्चार करतोय म्हणून आपल्याला तसं करता येत नाही आय होप तुम्हाला हे सगळं समजतंय आणि तुम्ही सहजपणे या गोष्टी समजून घेतात पुढे जाऊया आपण सॉरी एक गोष्ट इथे राहिली आहे मला ती सांगू देत तसेच इकडे तुम्ही जर वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही बघून घ्या जेव्हा ओ ओ हा काय आहे वॉबेल राईट ओ काय आपल्यासाठी आहे परंतु या ओ चा उच्चार जेव्हा व असा होतो व म्हणू व म्हणजे इंग्रजीमध्ये काय व्ही आणि व्ही हा काय कॉन्सनंट आहे तो जरी एक सामान्य नामाला आपण तरी देखील काय लावतो ए लावत असतो एन लावत नाही जसं अ वन आईड मॅन इथे ऍक्च्युली ओने सुरुवात झाली राईट तो एकच वच आहे परंतु त्याचा आपण कसं म्हणतोय वन असं म्हणतोय नो वन असं म्हणतोय आणि म्हणून आपल्याला अ वन आईड मॅन म्हणायला लागेल एन वन आईड मॅन म्हणता येणार नाही नो इथे जर आपण असं केलं अँड वन आईड मॅन लिखाणामध्ये बरोबर आहे बर का रायटिंग मध्ये बरोबर आहे कारण की सिंग्युलर आहे आणि वॉवेल पण आहे म्हणून आपण अॅन घेतलाय करेक्ट पण जर आपण बोलत असू तर हे वाक्य चुकीचं होऊन जाईल हे आर्टिकल चुकीचं होऊन जाईल सो so, वी डू नॉट यूज थिंग्स ऑफ सॉर्ट ओके आय होप तुम्हाला या सगळ्या लहान सहान गोष्टी कळतायत आणि तुम्ही सहजपणे या समजून घेतायत पुन्हा पुन्हा त्या तुम्ही बघून घेणार आहात सिंग्युलर नाऊन बिगिनिंग विथ सायलेंट एच टेक ॲन आर्टिकल आता इथे नेमकी गंमत उलटी आहे आतापर्यंत आपण काय करत होतो एनच्या ऐवजी ए घेत होतो ओके okay. परंतु एच हा काय आहे एच हा काय आहे एच इज अ कॉन्सनंट काय हा कॉन्स्नंट आहे करेक्ट तो जरी कॉन्स्नंट असला पण त्याचा उच्चार कधी कधी काय होतो सायलेंट होतो नो सायलेंट कसा उच्चार होतो त्याचा आपण म्हणतो ना सायलेंट एच असं म्हणतो आपण त्याला आणि सायलेंट एच जर असेल तो सिंग्युलर असेल सिंग्युलर नाऊन असेल तर मग त्याच्याऐवजी आपण ऐवजी काय वापरतो मग त्याला ॲन असं वापरत असतो ॲन आवर त्याला बघा काय म्हणतो बघा ॲन आवर आपण ॲन हावर नाही म्हणत नो अँड no. हावर जर म्हटलं तर मग बरोबर आहे ए हावर होईल तो पण बोलताना प्रोनाऊन्सिएशन मध्ये त्याला म्हणतात अँड आवर आवर नो किंवा ॲन एअर अँड ऑनेस्ट मॅन नॉट हॉनेस्ट मॅन हेअर नाही म्हणत आपण नो हेअर असं लिहू शकतात तुम्ही मराठीमध्ये परंतु उच्चार करताना इंग्रजीमध्ये अँड एअर एअर म्हणजे आपण जसा हवेचा उच्चार करतो ना हवा शब्दा या शब्दासाठी तसाच उच्चार हेअरसाठी देखील आपल्याला करायचा असतो ह्या बारक्या गोष्टी म्हणजे बारीक सारीक गोष्टी म्हणायचं असतो मला ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहीत नसल्या कारणाने बरेचदा आपल्याकडून मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये टिकमार्क करताना ते भरून घेताना चूक होण्याची शक्यता असते थोडं पुढे जाऊयात आपण आणि <coughs> इथे बघूयात की नेमकं आता आपण काय बघतोय नो हे झाले आपले याच्या जा पुढे जाऊ आपण आणि बघूयात आर्टिकल द आर्टिकल द मध्ये त्याचा वापर केव्हा करतात याचे खूप नियम आहेत चोवीस नियम आहेत जवळ जवळपास आपण त्यापैकी काही नियम बघू फक्त केव्हा वापरतात आर्टिकल द दी रिफर टू सम पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग ॲज कॉल द बॉय पर्टिक्युलर पर्सन पर्टिक्युलर पर्सन आता इथे तुम्ही असं लक्ष द्या फक्त प्लीज नो केव्हा वापरतो आपण पर्टिक्युलर पर्सनला रेफर करण्यासाठी पटिक्युलर पर्सन ऑर्थिंग विशिष्ट पर्टिक्युलर म्हणजे काय आपल्या डोक्यात विशिष्ट लो गोष्ट असते तेव्हा मग आपण इथे काय उदाहरण घेतलंय कॉल द बॉय हु इज शाउटिंग म्हणजे खूप मुलं आहेत तिथे गलका कर खूप मुलं आहेत आणि त्या मुलांमध्ये एक गलका करणारा आहे ओरडणारा पोरगा आहे म्हणून आपण त्याला बॉय नाही म्हटलं त्याला काय म्हटलं आपण द बॉय त्या मुलाला आपल्याला काय म्हणायचंय त्या मुलाला जो गलका करतोय कोणाला बोलव कॉल द बॉय होय शाउटिंग जो पोरगा गलका करतोय त्याला आणा इकडे पकडून आणा त्याला बोलवा त्याला इकडे कॉल द बॉय कॉल द बॉय मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे द बॉय का बरं म्हटलं इथे अ बॉय का नाही म्हटलं जब की बॉय हा काय आहे सिंग्युलर आहे राईट सिंग्युलर नाउन आहे नाऊन आहे नाव आहे कोणाचं तरी कॉमन नाउन आपण म्हणतो त्याला तो एकच आहे म्हणून तो काय झाला सिंग्युलर नाउन झाला करेक्ट त्याच्या आधी काय आलेला आहे कॉन्सनंट आलेला आहे म्हणून आपण ए घेतला पाहिजे होता पण आपण द काय घेतोय कॉल द बॉय त्या मुलाला द बॉय का बरं कारण की तो काय आहे तो पोरगा पर्टिक्युलर पर्सन आहे आपल्यासाठी बोलणाऱ्यासाठी म्हणून आपण त्याला या पद्धतीने ट्रीट करतो की कॉल कोणाला कॉल कर द बॉय कोणता द बॉय पॉइंट आउट करताना होईच शाउटिंग जो शाऊट करत आहे त्याला बोलो नो दॅट इज वॉट वी जनरली डू द टाइम वी रिफर टू अ पर्टिक्युलर पर्सन वी यूज द आर्टिकल द नो आपण द हे आर्टिकल वापरत असतो लेटस्ट मूव आ लिटिल फर्दर दुसरं आहे त्याच्यामध्ये केव्हा वापरतो वेन अ सिंग्युलर नाउन इज यूज टू इंडिकेट अ होल क्लास एक संपूर्ण वर्ग क्लास म्हणजे इथे क्लास म्हणजे आपला क्लासरूम नाही एका संपूर्ण वर्गाला आता वर्ग कोणता आहे ते द डॉग काय वर्ग आहे आपल्याकडे द डॉग मार डॉट डॉग काय आहे इथे होल क्लास आहे होल म्हणजे जगामध्ये जेवढे कुत्रे आहेत तेवढ्यांना रेफर केलं आहे आणि ते काय आहेत सिंग्युलर आहेत काय ते सिंगुलर नाऊन आहे ते पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येते सिंग्युलर आहे सिंग्युलर नाउन सिंगुलर नाउन सिंगुलर नाऊन कॉन्सनंट आणि वॉवेल म्हणजे आपल्याला काय समजून घ्यायचं असतं हे आर्टिकल्स बघताना सिंग्युलर नाऊन ही एक कन्सेप्ट आपल्याला पक्की माहिती पाहिजे करेक्ट दुसरी कन्सेप्ट माहिती पाहिजे आपल्याला वॉवेन माहिती पाहिजे आणि तिसरी कन्सेप्ट माहिती पाहिजे आपल्याला कॉन्सनंट राईट येस yes. द डॉग इज अ फेथफुल अॅनिमल द काऊ इज अ युजफुल अॅनिमल न आता इथे कुठे पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इथे कुठे पण डॉग म्हणजे जगामध्ये जेवढे कुत्रे आहेत तेवढे तेवढ्यांसाठी बोलले आहे जगामध्ये जेवढ्या गाई आहेत त्या सगळ्या गाईंसाठी इथे बोलले गेलेलं आहे आणि इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट अ फेथफुल असं म्हटलं ना आपण आणि ते काय म्हटलं अयुजफुल म्हटलं जब की युजफुल हे काय वॉवेल आहे राईट वॉवेल आहे पण ते त्याचा उच्चार कसा झालाय युजफुल झालाय ऊसफुल नाही झालाय नाऊसफुल नाही झालाय त्याचा उच्चार झालाय युजफुल म्हणून ने उच्चार होतोय म्हणून यू हा काय आहे आपल्या मराठीमध्ये याला व्यंजन म्हणतात आणि याचं जेव्हा ट्रान्सक्रिप्ट ट्रान्सक्राईप करतो आपण हे तेव्हा देखील आपण याने यूने नाही करत त्याचा उच्चार लिहिताना नो त्यासाठी फनेटिकली आपण वेगळ्या पद्धतीने लिहितो ते वेगळ्या मध्ये यू असा त्याचा उच्चार असतो ऑलराइट right. थोडं पुढे जाऊ आता लगेच पटापट आपण घेऊयात कारण की खूप अवघड नाही आहे काही पण एकदा समजून घेण्याचा प्रकार आहे तो काय एकदा आपल्या टाळक्या शिरला किंवा आपल्याला सोपं जातं किंवा बिफोर रिवर्स माउंटेन्स हॅविंग रेंजेस अँड ग्रुप्स ऑफ आयलँड ओशन अँड म्हणजे नद्या पर्वत यू you नो know, uh, सागर सागर म्हणजे समुद्र यांच्या नावांच्या आधी देखील आपण द वापरत असतो काय तिथे फॉर एक्झाम्पल द इंडियन ओशन द रेड सी नो दॅट इज व्हेरी सिंपल अद वाईज आय विल नॉट टेक मोर टाईम फॉर दॅट नेक्स्ट इज बिफोर नेम्स ऑफ वेल डोन बुक्स जे खूप मोठे खूप गाजलेली पुस्तकं असतात जगामध्ये सगळ्यांना माहीत असलेली पुस्तकं असतात त्यांच्यासाठी देखील आपण ह्या पद्धतीने uh, द लावतो जसं द वेदाज द रामायणा द बायबल द महाभारता या पद्धतीने हे खूप सोपे नियम आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहिती पण असतील यु नो तसंच बिफोर द नेम्स ऑफ वेल नोन सिंगल ऑब्जेक्ट जगामध्ये ती गोष्ट फक्त जर एकच असेल एकच असेल वेल नोन सिंगल ऑब्जेक्ट काय म्हटलं आपण सिंगल ऑब्जेक्ट आहे आणि अतिशय वेल नोन आहे तसंच well सूर्य सूर्य एकच आहे असं आपण म्हणजे जरी ते आपण म्हणतो की विश्वामध्ये खूप आकाशगंगा आहेत आणि सूर्यमाला आहेत तो वेगळा भाग आहे पण आपल्यासाठी तर सूर्य काय एकच आहे द अर्थ पृथ्वी पण एकच आहे द काय आकाश पण एकच आहे द ताजमहल ताजमहल पण एकच आहे राईट अजून तरी दुसरा कोणी ताजमहल बांधलेला नाही आणि बांधू पण नाही एवढे रिकामे काम कोणी करू नये आय एम सॉरी रिकामे इन द सेन्स की आता खूप महागाई वाढली आणि एवढ्या महागाईमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी करणं काय आपल्याला परवडायसारखं नाही बिफोर अ प्रॉपर नाऊन वेन इट इज क्वालिफाईड बाय अन ऑ ॲडजेक्टिव्ह नो प्रॉपर नाउन ओके प्रॉपर नाउन मी तुम्हाला म्हटलं ना आतापर्यंत आपण कशाचा वापर विचार करत होतो कॉमन नाउनचा विचार करत होतो ना बॉय काऊ डॉग हे कॉमन नाउन कॉमन म्हणजे ते कोणालाही नाव देता येऊ शकतात पण आता बिफोर अ प्रॉपर नाऊन प्रॉपर म्हणजे असं माझं नाव आहे राज टीचर हे मी काय टीचर इज माय कॉमन नाऊन पण मी राज आहे हे तुम्हाला राज म्हणेल का कोणी पण एखादा काका बसला त्याला कोणी राज म्हणेल का एखादी मुलीला कोणी राज मिळेल नाही राज इज माय प्रॉपर नाउन प्रॉपर म्हणजे ते माझं विशिष्ट नाम आहे ओके आणि त्या विशिष्ट नामाच्या आधी नो जर आपण ऍक्झेक्टिव्ह घेतला असेल ग्रेट तर मग आपल्याला काय वापरायला लागतो द असं वापरायला द ग्रेट अकबर द इमॉर्टल तुलसीदास मस्त आहे ना इकडे अकबर घ्यायचा इकडे तुलसीदास म्हणजे कोणाला राह घ्यायचं कारण नको हे मी पुस्तकातून घेतलं ऍक्च्युअली आय हॅव टेकन द टू एक्झाम्पल्स फ्रॉम द बुक पण आपल्याला असं थोडस ऍडजस्टमेंट मध्ये राहावं लागतं ऑल राईट right. पुढे जाऊ आपण सगळीकडे अशा ऍडजस्टमेंट आहेत आणि म्हणून आपण तलाठीची परीक्षा देतोय एम पी एस परीक्षा देतोय ची देतोय शाळेत जातोय नो आपल्याला जर चॉईस दिला की तुमचं जीवन खूप चांगलं चालू शकतं शाळा कॉलेज बिना तर खूप लोक शाळा कॉलेज सोडून देतील बिफोर ऍडजेक्टिव्ह ऑफ द सुपरलेटिव्ह डिग्री आता इथे आणखी एक गोष्ट आली आतापर्यंत आपण काय बघत होतो आपल्याला काय माहिती असलं पाहिजे सिंग्युलर नाउन माहिती असलं पाहिजे राईट नो you वॉवेल know, माहिती असलं पाहिजे नो <coughs> no, त्याच्यानंतर कॉन्सनंट माहिती असलं पाहिजे करेक्ट आता परत याच्यामध्ये आलं प्रॉपर नाउन माहिती असलं पाहिजे राईट आणखी एक गोष्ट आली ॲडजेक्टिव्ह माहिती असलं पाहिजे आणि आता पुन्हा एक गोष्ट आली ती म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री माहिती असली पाहिजे आपण डिग्रीजमध्ये याचा अभ्यास करणार आहोत म्हणजे ज्यावेळी आपण आर्टिकल माहीत करून घेतो त्यावेळी आपल्याला हे ग्रामरचे सगळे सेक्शन देखील व्यवस्थित माहिती असायला पाहिजे कारण ते इंटरकनेक्टेड आहेत दोज आर ऑल द थिंग्स इंटरकनेक्टेड अँड ब्युटिफुली मर्ज इन टू मेकिंग ऑफ द फॉर्म्युलाज देन देर आर

करेक्ट लगेच पुढे जाऊ आपण आणि बघूयात किती आहे हे हे म्हणजे अगदी लहान मुलांचं आहे ॲक्च्युअली तरी तुम्हाला दिलेलं आहे कारण की बरेच आपण आपल्या बालपणीच्या गोष्टी विसरलेलो असतो बिफोर अँड ॲडजेक्टिव्ह युज ॲज अ नाउन म्हणजे एखादी गोष्ट ॲडजेक्टिव्ह असते परंतु तिचा जर नाऊन म्हणून वापर केला तर आपल्याला द वापरायला लागतो म्हणजे वी मस्ट हेल्थ द पुअर द पुअर पुअर ॲक्च्युली काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे परंतु इथे त्याचा नाऊन गरीब लोक असं म्हणायचे त्यांना म्हणून तिथे आपण त्याचा वापर करत असतो नेक्स्ट इज द थिंग डन इथे गोष्टी सगळ्या संपलेल्या आहेत ओके आणि म्हणून आपण आर्टिकल्स दोन आहेत का तीन आहेत असं मी तुम्हाला म्हटलं होतं नो तर मला दिसतं की आर्टिकल्स आर ॲक्च्युली टू ए ऑर अँड अँड द कसं आहे ते ए ऑर अँड अँड द पण युजली म्हणजे आता एक त्या सगळ्यांची पारंपरिक अशी एक मेथड झाली समजून घेण्याची ए एक आर्टिकल ॲन दुसरं आर्टिकल आणि द तिसरं आर्टिकल पण ए आणि ॲन आन हे एकमेकांना ऑप्शनल आहेत नो ऑप्शनल आहेत मग दोघांचा अर्थ एकच आहे मग तू कुठे ए वापरतो आणि आपण आणि कुठे ॲन वापरतो पण द हा कंप्लीटली वेगळा आहे ए और ॲन हे इनडेफिनेट आहेत अनिश्चित आर्टिकल्स आहेत आणि द हा निश्चित आर्टिकल सो so, एवढं जर आपल्याला कळलं तर इझिली यू कॅन अंडरस्टँड द मॅटर ऑफ आर्टिकल्स इन युअर एक्झॅमिनेशन मग ओमिशन ऑफ आर्टिकल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही चॅनलला व्हिजिट केली की तुम्हाला आर्टिकल या सेक्शनमध्ये या सगळ्या गोष्टी अतिशय मजेदारपणे सांगितलेल्या तुम्हाला कळतील आणि म्हणून तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून पुढचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत मी तुम्हाला प्रॉमिस केला आहे की एक पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत त्या एका व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेचं सगळं जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची प्रश्ना उत्तरं आहेत ती सगळी त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एकदा समजून घ्यायला लागणार आहेत तो मोठा व्हिडिओ आहे त्याचं डिझायनिंग सुरू आहे एकदा का त्याचं डिझायनिंग झालं की तुमच्यापर्यंत तुम्ही पोच करतो सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग आर चॅनल अँड किप स्टडिंग विश ऑल द बेस्ट